धेरै आउन आयो सरकार ने कही थी कि 600 रुपए पर बरस से हम रेती शुरू करेंगे, तो वो अभी तक अमल बजावनी नहीं हुई। अब हमारे को यह दिक्कत हो रही है कि गुजरात से हमारे को रेती मंगाना पड़ रही, तो हमारे तरफ का महसूल इतर राज्य को क्यों जा रहा है? हमारा राज्य उसमें से गरीब हो रहा है और रेती महंगी मंगाने की वजह से मैडम वहां से क्या हो रहा है कि दाम बंद हो रहे हैं चलो, और उससे ज्यादा से ज्यादा हमारे लोग प्रभावित हो रहे हैं। तो आपसे यही निवेदन है हमारा कि जो लीगली तरीके से रेती हमारे महाराष्ट्र की जलगांव जिले की रेती छुपी, तो हमारे को वो आसानी होगी। भव्य मोर्चा काढण्यात आला, अतिशय या रेती बंदमुळे सर्व जे हात मजूर आहेत त्यांचं नुकसान होत आहे, उपासमारीची वेळ त्यांच्यावर आलेली आहे। रेती गुजरात मधून आणत असताना डबल भाव रेतीचा लागत आहे आणि त्यामुळे जो जनता आहे, जे बांधकाम करणारे व्यावसायिक आहेत, त्यांच्यावर देखील मोठा बोजा पडत आहे आणि रेती डबलच्या भावाने त्यांना वापरण्यासाठी मिळत आहे। ही बंद झालेली रेती लवकरात लवकर सुरू करावी यासाठी या मोर्चेचं आयोजन करण्यात आलं आणि ही रेती लवकरात लवकर सुरू करावी त्यासाठी आम्ही भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या माध्यमातून पाठिंबा देण्यासाठी या ठिकाणी आलो आहे। सरकारने हे निर्णय लवकरात लवकर घ्यावे आणि दिवाळीच्या पूर्वी रेती सुरूच झाली पाहिजे, अन्यथा दिवाळीमध्ये या सर्व हात कामगारांना दिवाळी बोनस म्हणून 10,000 रुपये भत्ता हा देण्यात आला पाहिजे आणि शासनाने या सर्व लोकांकडे लक्ष देऊन यांच्यावर होत असलेला अन्याय दूर करण्याचं काम या लवकरात लवकर करण्याची वेळ आलेली आहे। अतिशय दिवाळीच्या सणावर अशा प्रकारचं रेती बंद राहिल्यामुळे नुकसान होत असलेल्या लोकांना उपासमारी होत आहे आणि ती अन्याय दूर करण्यासाठी आज आम्ही या ठिकाणी एकत्र झालो आहे। काँग्रेसच्या माध्यमातून आम्ही मागणी करतो आहे। काल आमचे अध्यक्ष नाना पटोले परवा या ठिकाणी आले, त्यांना देखील आम्ही निवेदन दिलं आणि त्यांना देखील विनंती केली की आपण शासनाला ही मागणी करावी की रेती लवकरात लवकर सुरू करावी। धन्यवाद।